सचिन खेडेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो या अद्भुत अफलातून आणि जबरदस्त खेळात ज्याचं नाव आहे कोण होणार करोडपती। एकदा प्रवासात एका माणसाचं डोकं दुखायला लागलं, एवढं की त्याला रडायला यायला लागलं। गाडीत कोणी डॉक्टर नव्हता, प्रवाशांना काय करावं कळत नव्हतं। अचानक एका प्रवाशानं त्याला एक गोळी दिली आणि म्हणाला, ही तोंडात ठेवून चघळत राहा, फक्त गिळू नका, नाहीतर आणखीन त्रास वाढेल। बरं वाटलं की गोळी थुंकून टाका। बिचारा डोकं दुखत असलेला माणूस निमूटपणे ती गोळी तोंडात टाकून चघळत राहिला। त्याचा स्टॉप आला, तो उतरला। गोळी थुंकण्याऐवजी कुतूहल म्हणून गोळी बघितली तर ते शर्टचं बटण होतं। ते चघळूनही काही वेळ बरं वाटू लागलं होतं। ही मनाची समजूत असते, याला प्लासिबो इफेक्ट असं म्हणतात। आपल्यावर उपचार चालू आहेत, केवळ या भावनेनं अनेक पेशंट्सना बरं वाटायला लागतं। अनेकांना डॉक्टरांशी बोललं तरी बरं वाटतं। खूपदा आपल्याला फक्त आधार हवा असतो, दिलासा देणारे चार शब्द पुरेसे असतात। कोण होणार करोडपती या कार्यक्रमात माझी भूमिका एवढीच आहे। मी काही तुम्हाला बक्षीस जिंकवून देऊ शकत नाही, पण विजेता होण्याच्या प्रवासात मी तुमच्या सोबत नक्कीच आहे। कारण आपलं ठरलंच आहे की आता मागे नाही राहायचं। चला तर मग सुरुवात करूया आणि जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मागच्या भागातील स्पर्धक तेजस राजपुरे यांचं। तेजस, पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत ह्या हॉट सीटवर। थोडं बारीक दिसतोय, उपास चालू आहे? मी उपवास पकडला होता की मला हॉट सीटवर चान्स मिळावा, आणि देवाच्या कृपेने भेटला मला तो चान्स। त्या चान्समुळे एक झालं की मानसिक शांती भेटली की आपण ह्या यंग एजमध्ये पण आपण या स्टेजवर येऊ शकतो। आज खरी माझी परीक्षा आहे, कारण का आज अमाऊंट वाढणार आहे आणि रिस्क पण तेवढी वाढणार आहे। तर देवाला आज मी आल्या प्रार्थना केली की तो देवाने मला साथ द्यावी आणि मी जास्तीत जास्त अमाऊंट जिंकावी। सवय झाली ना उपवासाची पण? हो सर, झाले। या प्रोसेसमध्ये भरपूर उपवास धरलेत सर। कालच्या भागात तेजस राजपुरे यांनी 7 प्रश्नांची योग्य उत्तरं देऊन 40,000 रुपये जिंकलेत। त्यांच्याकडे 2 लाईफलाईन्स शिल्लक आहेत। हो सर, आपण खेळायला सुरुवात करूया? हो सर, चालेल। तर चला खेळूया तेजस राजपुरे याच्या सोबत कोण होणार करोडपती। तेजस, 80,000 रुपयांसाठी हा आहे 8वा प्रश्न। किंग चार्ल्स तिसरे यांच्या राज्याभिषेकासाठी मुंबईतील डबेवाल्यांनी पुढीलपैकी कोणती वस्तू पाठवली होती? आणि पर्याय आहेत, ए गांधी टोपी, बी धोतर, सी पुणेरी पगडी, डी फेटा। गांधी टोपी वाटतंय सर, ऑप्शन ए। अगदी आत्ताची गोष्ट आहे? हो सर, पाहिलं होतं, बट या गोष्टीवर एक कन्फ्युजन आहे फक्त। 30 सेकंद सर। लाईफलाईन घेईन मी। कम्प्युटरवर थांबा। कुठली लाईफलाईन घेणार? बदली प्रश्न। बदली प्रश्न, हो ठीक आहे। कम्प्युटरवर तेजस राजपुरे आपली दुसरी लाईफलाईन घेऊ इच्छितात, बदली प्रश्न, कृपया नोंद घ्यावी। आता तुम्ही निवडली आहे बदली प्रश्न अर्थात फ्लिप द क्वेश्चन ही लाईफलाईन। हो, यात तुम्हाला प्रश्न बदलून मिळणार आहे, पण त्याआधी आम्हाला आमच्या प्रेक्षकांना ह्या प्रश्नाचं उत्तर सांगावं लागणार आहे। सर, ए केला असता गांधी टोपी। कम्प्युटरराव, ए गांधी टोपी लॉक करा। तेजस, ए गांधी टोपी हे चुकीचं उत्तर आहे। सी पुणेरी पगडी हे याचं अचूक उत्तर आहे। बरं झालं तुम्ही हा प्रश्न बदलून घेतलात। हो सर, शुअर नव्हतं। 2003 किंग चार्ल्स तिसरे भारत भेटीवर आले होते। त्यांनी डबेवाल्यांची भेटही घेतली होती आणि त्यांच्या वक्तशीरपणाची प्रशंसाही केली होती। एवढंच नव्हे तर 2005 लग्न समारंभासाठीही डबेवाल्यांना त्यांनी आमंत्रित केलं होतं।
त्यावेळी डबेवाल्यांनी फेटा आणि नऊवारी इथनं पाठवली होती आणि ह्यावेळेला राज्याभिषेक झाला त्यांचा तेव्हा पुणेरी पगडी पाठवली होती. फ्लिप द क्वेश्चन ह्या लाईफलाईनमध्ये स्पर्धकांना विविध विषयांची यादी दिली जाते. स्पर्धकांना आपल्या आवडीचा विषय निवडायचा आणि मग कम्प्युटर राव त्याच विषयासंदर्भातला प्रश्न स्पर्धकांना विचारतील. बदली प्रश्न अर्थात फ्लिप द क्वेश्चनसाठी ही आहे विषयांची यादी. तुम्ही यातला कुठला विषय निवडाल? मनोरंजन. मनोरंजन? हो सर. बर, कम्प्युटर राव तेजस यांनी निवडलाय मनोरंजन हा विषय. आता मनोरंजन या विषयावरचा 80,000 रुपयांसाठी हा आहे तुमचा बदललेला प्रश्न. पुढीलपैकी कोणत्या अभिनेत्याला एकाच चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट पटकथा संवाद विभागात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला होता? आणि पर्याय आहेत ए नागराज मंजुळे, बी सचिन पिळगावकर, सी गिरीश कुलकर्णी, डी किशोर कदम. कम्प्युटरराव तेजस राजपुरे आपली तिसरी आणि शेवटची लाईफलाईन घेऊ इच्छितात. व्हिडिओ अ फ्रेंड, कृपया नोंद घ्यावी. पाहूया तुम्ही दिलेल्या 3 मित्रांची नावं. प्रशांत निघूट, गौरव वाघुले, डॉक्टर हरिश्चंद्र वाणी. कुणाला ठाऊक असेल याचं उत्तर? प्रशांत निघूट. बर, कम्प्युटरराव प्रशांत निघूट यांना व्हिडिओ कॉल लावण्यात यावा. काय करतात प्रशांत? ते फार्मा कंपनीमध्ये काम करतात. नमस्कार, कोण होणार करोडपती मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मी सचिन खेडेकर बोलतोय. माझ्या समोर तेजस राजपुरे बसलेले आहेत आणि एका प्रश्नाच्या उत्तरासाठी तुमची मदत मागतायत. ओके. तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी प्रशांत केवळ 45 सेकंदाचा अवधी आहे. ओके. या पुढचा आवाज तेजस तुमचा आणि तुमची वेळ सुरू होते आत्ता. प्रशांत ऐक ना, कोणत्या अभिनेत्याला एकाच चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता व पटकथा विभागात राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता? नागराज मंजुळे, सचिन पिळगावकर, गिरीश कुलकर्णी, किशोर कदम. ऍक्टिंग प्लस संवाद राष्ट्रीय पुरस्कार. आय थिंक गिरीश कुलकर्णीला मिळालं होतं देऊळ मध्ये, सॉरी देऊळ पिक्चर मध्ये, पण कन्फर्म नाही यार. सॉरी, राष्ट्रीय पुरस्कार त्यांना ऍक्टिंग साठी मिळाला होता माहितीये, पण संवादांसाठी भेटला होता का? संवादांसाठी गिरीश कुलकर्णी वाटत. लॉक करा गिरीश कुलकर्णी. गिरीश कुलकर्णी. कम्प्युटर राव सी गिरीश कुलकर्णी लॉक करा. तेजस, 2 कोटीच्या पर्यंत ज्या पायऱ्या आहेत ना, त्यातल्या ही 8वी पायरी आहे. अगदी निम्मा प्रवास. निम्मा प्रवास असा घाट लागूच शकतो की एक लाईफलाईन गेली, दुसरी गेली. उत्तराची खात्री आहे? सर, अभिनेता म्हणजे त्यांना ऍक्टर म्हणून भेटला होता माहितीये, संवादांसाठी देऊळमध्ये भेटला असू शकतो. मिळाला म्हण. मिळाला असू शकतो. पुरस्कार मिळाला. ओके. माणूस भेटतो, वस्तू मिळते. हा, तर त्यांना पुरस्कार मिळाला असेल सर. प्रशांतालाही वाटतंय, मलाही वाटतंय. आता तेजस सी गिरीश कुलकर्णी हे बरोबर उत्तर आहे. वाह वाह वाह. 2011 मध्ये प्रदर्शित झालेल्या देऊळ या चित्रपटासाठी गिरीश कुलकर्णी यांना
59व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट पटकथा संवाद विभागात पुरस्कार प्राप्त झाला. हे दोन पुरस्कार एकाच व्यक्तीला मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. याच चित्रपटानं सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कारही जिंकला होता. अगदी अचूक तुम्ही उत्तराकडे आलात. 80,000 ही रक्कम तुम्ही जिंकलेली आहे. मनपूर्वक शुभेच्छा. याच्या पुढचा प्रवास थोडासा एकाकी होणार आहे, कारण आता लाईफलाईनची मदत नाही आहे. हो, म्हणजे स्वतःच्या ज्ञानावर विश्वास ठेवून पुढचा खेळ खेळायचा. हो सर. आणि लाखाचा प्रवास मग कोटीचा प्रवास. मग कोटी. ठीक आहे. ठीक आहे. 1,60,000 रुपयांसाठी हा आहे 9वा प्रश्न. महात्मा गांधी यांचं समाधीस्थळ राजघाट आहे, तसं विजय घाट हे कोणाचं समाधीस्थळ आहे? आणि पर्याय आहेत: ए पंडित जवाहरलाल नेहरू, बी श्री लाल बहादूर शास्त्री, सी श्रीमती इंदिरा गांधी, डी श्री अटल बिहारी वाजपेयी. राजघाट आणि विजय घाट. सर, विजय घाट ऐकलं होतं. क्विट करेन. नाही खेळणार. नाही सर, मला कुणाचे ते माहीत नाही आहे. रिस्क घेण्यात फायदा नाही. क्विट नक्की? हो सर. कम्प्युटर थांबा. तेजस राजपुरे आपला खेळ इथंच थांबवू इच्छितात, कृपया त्यांना परवानगी द्यावी. तेजस, 80,000 ही रक्कम तुम्ही जिंकलेली आहे. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर. तुम्हाला निघण्याची परवानगी देण्याआधी आम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायचं आहे. कुठलं उत्तर तुम्हाला वाटत होतं अगदी जवळपास? पंडित जवाहरलाल नेहरू. कम्प्युटरराव, ए पंडित जवाहरलाल नेहरू लॉक करा. खेळ सोडला ते बरं झालं तेजस. ए पंडित जवाहरलाल नेहरू हे चुकीचं उत्तर आहे. बी श्री लाल बहादूर शास्त्री हे याचं अचूक उत्तर आहे. विजय घाट हे भारताचे दुसरे पंतप्रधान श्री लाल बहादूर शास्त्री यांचं समाधीस्थळ आहे. त्यांनी जय जवान जय किसानचा नारा दिला होता. हे शब्द त्यांच्या समाधीस्थळावर कोरलेले आहेत. काय हरकत नाही, 80,000 तेजस ही रक्कम तुम्ही जिंकलेली आहे. मला असं वाटतं ह्या इतक्या लहान वयात यापेक्षा अधिक रक्कम तुम्ही जिंकली होती कुठल्या? नाही सर, अजून तरी नाही जिंकली. नाही? नाही. तर मग मला सांगायला आवडेल की मित्रा, ही खूप मोठी रक्कम आहे तुझ्याकरता आणि त्याचा तू सदुपयोग करशील याची मला खात्री आहे. हो सर. तेजस, मी तुम्हाला 80,000 ही रक्कम पाठवत आहे आणि ही रक्कम जमा झाली आत्ता तुमच्या खात्यात. ऑल द बेस्ट. थँक्यू. या, ऑल द बेस्ट. थँक्यू सर. लाखो व्यक्तींमधून एका व्यक्तीला या हॉटसीटवर बसण्याची संधी मिळते. तुमचा हा अनुभव अधिक समृद्ध करण्यासाठी तुम्हाला मिळते ही चांदीची मुद्रा. आणि 80,000 रक्कम आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू. या, क्विट करायचा डिसिजन तो थोडा डिफिकल्ट असतो जर आपण मॉनिटरीली जास्त विचार केला तर. बट जर प्रॅक्टिकल डिसिजन मेकिंग केलं आपण तर आपण असेस केलं की आपल्याला किती येतं आहे आणि किती आपण रिस्क घेऊ शकतो, तर मला वाटतं तो डिसिजन इझी असतो थोडासा घ्यायला. बट वाईट वाटतं कारण का आपण एक चांगली ऑपॉर्च्युनिटी सोडून येत असतो. आपण नेहमी तरुण पिढीला व्यसनापासून दूर राहण्याचा सल्ला देतो, जे महत्त्वाचं आहे. पण एक व्यसन तरुण पिढीला असलं पाहिजे अशी माझी विनंती असते, ते म्हणजे वाचन. कारण वाचन हे एकमेव व्यसन आहे ज्यात माणूस वाचतो. वाचत रहा, जिंकत रहा. पुढील प्रवासासाठी तेजस पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा. आपल्या उरलेल्या स्पर्धकांसाठी पुन्हा एकदा हॉटसीटची संधी. तयार आहात तुम्ही? हां.
ऑल द बेस्ट. आता बघूया कोण अचूक आणि योग्य वेळ साधतंय ते. अचूक आणि वेगवान उत्तरासाठी हा आहे तुमचा प्रश्न. पुढील मराठी चित्रपटांपैकी सर्वात आधी प्रदर्शित झालेला ते सर्वात अलीकडे प्रदर्शित झालेला चित्रपट असा क्रम लावा आणि हे आहेत तुमचे पर्याय. ए सैराट, बी मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, सी झपाटलेला, डी सिंहासन. वेळ संपलेली आहे, बघूया याचा योग्य क्रम काय आहे. डी सिंहासन, सी झपाटलेला, बी मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, ए सैराट, डी सी बी ए. आणि आता पाहूया किती जणांनी हा अचूक क्रम लावलाय ते. 8 स्पर्धकांपैकी 5 जणांनी अचूक क्रम लावलाय, पण सगळ्यात आधी हा क्रम लावून हॉटसीटचा मान मिळवलाय प्रिया मचे. पैशापेक्षा ह्या गेम मला जास्त स्वप्न पूर्ण करायचं होता, तर ते माझं झालं. हॉटसीट पर्यंत पोहोचण्याचा म्हणजे तिथून इथपर्यंतचा प्रवास एवढा अवघड नाही वाटला, परंतु फास्टेस्ट फिंगर फर्स्ट घेऊन तिथपर्यंत जाण्याचा प्रवास दूरचा वाटला आणि तो प्रवास आता पूर्ण केला याचा खूप आनंद होतो. प्रिया, मनपूर्वक मनपूर्वक अभिनंदन. थोडा दम घ्या. मला याची कल्पना आहे की अगदी कितीही मनाची तयारी करून आलं तरी एक वेळेची धडधड, तो क्रम, या सगळ्या गोष्टी. म्हणजे अनेक स्पर्धकांना मी नेहमी हॉटसीटवर आल्यावर विचारतो की काय कसं वाटतं आहे, पण आयुष्यभराचा अगदी प्रवास झाला तरी अगदी हा 10 पावलांचा प्रवास अतिशय कठीण आहे, होय ना? हो सर. माझ्यासमोर बसल्या आहेत प्रिया मचे, त्या मूळच्या अहमदनगर जिल्ह्यातल्या आहेत. तुमच्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी एक व्हिडिओ बघूया का आपण? हो सर, चालेल. चालेल, व्हिडिओ प्लीज. माझी पहिली शिक्षिका ही माझी आजी होती. कुठल्या आजी वगैरे असतात त्यांचं असं असतं की नातीचं लग्न पाहिजे वगैरे असं त्यांचं स्वप्न असतं, पण माझ्या आजीचं स्वप्न जरा वेगळं होतं. त्यामुळे कुठंतरी शिक्षणाबद्दल आजीने माझ्या मनात इंटरेस्ट डेव्हलप केला होता. तर मी आजी रोज सकाळी शाळेत जाय तर नदीतून फॉरेस्टमधून असा रस्ता होता, मग माझं असं पूर्ण एकदम रमत गमत जायची मी त्या रोडने. मी 4th आजीकडे शिकण्यासाठी होते, परंतु त्यानंतर माझा नंबर नवोदय विद्यालय टाकी डोकेश्वर इथे लागला होता. परंतु मग आजीची मला फार आठवण यायची, पण मग आमचा संवाद हा पत्राद्वारे सुरूच राहायचा. पुण्याला मी MPSC अभ्यास करत होते आणि आईबाबांचा भोर आलता की आजीचं थोडं दुखत आहे म्हटलं, आणि असं वाटत होतं की आजी ठीक होईल, मग नंतर समजलं की आजी गेली. तेव्हा असं वाटलं की म्हणजे लाईफमधून खूप मोठा पार्ट असं मिसिंग म्हटलं. ही गोष्ट मला कायम सलत राहिली की तिचं स्वप्न मी ती असताना पूर्ण करायला पाहिजे होतं. आजी माझी शिक्षिका होती, त्यामुळे तिनं नेहमीच शिक्षणासाठी प्रोत्साहित केलं होतं आणि तिचं असं इच्छा होती की मी अधिकारी व्हावं. आणि नंतर तिचं दुसरं एक स्वप्न होतं की मी कोण होणार करोडपती या शोवर यावं. मी अधिकारी तर झाले, पण तिची ही दुसरी इच्छा पण पूर्ण झाली. आज प्रिया आणि त्यांच्या आजीचं नातं बघून शांता शेळकेंच्या कवितेमधल्या काही ओळी आठवल्या. फडताळात एक गाठोडं आहे, त्याच्या तळाशी अगदी खाली जिथे आहेत जुने कपडे, कुंचा, टोपडी, शेले, शाली, त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी, नारळी पदर, जरीची चौकडी,
रंगतीचा सुंदर धानी, कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवळून, कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवळून, मऊ रेशमी स्पर्शांमध्ये आजी भेटते मला जवळून। मधली वर्ष गळून पडतात, कालपटाचा जुळतो धागा, पैठणीच्या चौकड्यांनो, पैठणीच्या चौकड्यांनो, आजीला माझं कुशल सांगा, आजीला माझं कुशल सांगा। आज हा एवढा मोठा आशीर्वाद आहे आणि आज आजी बघते एवढं लक्षात ठेवा। हो सर, नक्कीच, तिला अधिकाधिक रक्कम जिंकायची आज आणि मिळालेल्या आशीर्वादाचं सोनं करायचंय। हो सर, होय की नाही? कोण आले तुमच्या बरोबर आज? सर, माझे आई बाबा आले। नमस्कार, आपण काय करता? हायस्कूलवर मुख्याध्यापक आहे। मुलांना शिकवण्यामध्ये घरच्या मुलांनी शिकवलं का कडक? ती ऑलराऊंडर आहे, म्हणजे प्रत्येक काम हे वेगात झालं पाहिजे असं तिची जिद्द असते। झालं ब वेगात काम, अगदी असे पटापट सिनेमाची नावं टाकून एकदम हॉट सीटवर आल्यात त्या। तुम्हा दोघांचं आमच्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत। करूया खेळाला सुरुवात? हो सर, नक्कीच। खेळ सुरू करण्याआधी खेळाचे नियम आपण जाणून घेऊया। सगळ्यात आनंदाची बातमी म्हणजे यावेळी तुम्ही 2 कोटी रुपयांच्या बक्षिसासाठी खेळणार आहात। 2 कोटीपर्यंत पोहोचण्यासाठी 16 पायऱ्या आहेत। आमच्या खेळाचे 2 महत्त्वाचे टप्पे आहेत। पहिला टप्पा आहे 10,000 रुपयांचा आणि जो पुढचा टप्पा आहे तो 3,20,000 रुपयांचा आहे आणि हा टप्पा पार केल्यानंतर 2 कोटी रुपयांचा जॅकपॉट प्रश्न तुमच्यासाठी उपलब्ध होईल। तुमच्या मदतीसाठी इथं 3 लाईफलाईन्स आहेत। पहिली लाईफलाईन आहे जनमताचा कौल, दुसरी लाईफलाईन आहे व्हिडिओ फ्रेंड आणि तिसरी लाईफलाईन आहे बदली प्रश्न, अर्थात फ्लिप द क्वेश्चन। पण ह्यापैकी कुठलीही लाईफलाईन तुम्ही 2 कोटीच्या जॅकपॉट प्रश्नासाठी वापरू शकणार नाही। स्पष्ट आहेत नियम? हो सर। सोपे देखील आहेत, होय ना? हो सर। करूया सुरुवात? हो। तर चला खेळूया प्रिया मचे यांच्यासोबत कोण होणार करोडपती। प्रिया, 1,000 रुपयांसाठी हा आहे पहिला प्रश्न। कोणत्या द्रवपदार्थात साखर आणि मसाले घालून मठ्ठा तयार करतात? आणि पर्याय आहेत ए मध, बी कैरीचं पन्ह, सी कोकम सरबत, डी ताक। सर, ऑप्शन डी ताक। डी ताक, खात्री आहे? यस सर। काय करू? लॉक कर। कम्प्युटर राव, डी ताक लॉक कर। डी ताक हे बरोबर उत्तर आहे। प्रिया किती भावनिक आहे हे आपण पाहिलं, पण तिची आणखीन एक ओळख सांगतो। ही मुलगी सकाळी उठते, दारात सडा टाकून छान रांगोळी काढून घराबाहेर पडते आणि जाते ती थेट जुडो खेळायला। मग तिथे 2-4 जणांना उचलून आपटते आणि घरी येताना मोगऱ्याची किंवा आबोलीची फुलं विकत घेते आणि घरी आल्यावर स्वतःच्या हातानं गजरा विणू लागते। मस्त वाटतं ना ऐकायला? अशीच आहे प्रिया, एकाच मुलीची अशी 2 वेगवेगळी रूपं, काय गोम आहे यात? हो सर, मी जुडो खेळते आणि जुडोमध्ये मी 9 विद्यालय मार्फत घेणार आहे, नॅशनल लेवलमध्ये गोल्ड मेडलिस्ट पण आहे आणि मला फुलांची पण फार आवड आहे। बघा, आता या दोन्ही गोष्टींचा मला काही उपयोग नाही आहे। जुडोची तर मला भीतीच वाटते, आता इथं बसून सुद्धा भीती वाटते। तुम्ही तर गजरा, आता मी काय असं? मला अतिशय आवडले हा विरोधाभास। पुढचा प्रश्न 2,000 रुपयांसाठी आहे, हा आहे दुसरा प्रश्न। प्रियांका चोप्रा निर्मित 2016 प्रदर्शित कोणत्या चित्रपटाचं नाव हे रुग्णांना श्वास घेण्यास मदत करणाऱ्या वैद्यकीय उपकरणाचंही नाव आहे? आणि पर्याय आहेत ए व्हेंटिलेटर, बी गुलमोहर, सी अथांग, डी फोटोकॉपी। सर, ऑप्शन ए व्हेंटिलेटर लॉक करा। ए व्हेंटिलेटर? हो सर। कम्प्युटर राव, ए व्हेंटिलेटर लॉक करा। ए व्हेंटिलेटर हे बरोबर उत्तर। प्रिया, 3,000 रुपयांसाठी हा आहे
तिसरा प्रश्न, एच डी टी व्ही मधील एच डी हे कशाचं लघुरूप आहे? आणि पर्याय आहेत ए हायड्रोजन डायऑक्साईड, बी हाय डिस्टन्स, सी हाय डेफिनेशन, डी हीट डिस्पर्शन. सर ऑप्शन सी हाय डेफिनेशन. हाय डेफिनेशन हो. एच डी एच डी. कॉम्प्युटर राव, सी हाय डेफिनेशन लॉक करा. सी हाय डेफिनेशन हे बरोबर उत्तर आहे. ₹5,000 हा आहे चौथा प्रश्न. पतंग या भौमितिक आकाराला किती बाजू असतात? आणि पर्याय आहेत ए 3, बी 4, सी 5, डी 7. सर ऑप्शन बी 4. ऑप्शन बी 4 हो. कम्प्युटर राव, बी 4 लॉक करा. पतंग बी 4 हे बरोबर उत्तर. पुढचा प्रश्न 10,000 या आमच्या पहिल्या टप्प्यावर घेऊन जाणारा हा आहे पाचवा प्रश्न. क्रिकेटमध्ये फलंदाजाच्या संदर्भात एक बाजू ही लेग साइड असते, तर दुसरी बाजू कोणती असते? आणि पर्याय आहेत ए बॉलिंग साइड, बी बाउंड्री साइड, सी ऑफ साइड, डी पिच साइड. सर मी लाईफ लाईन घेईन. कम्प्युटर राव थांबा, क्रिकेट नाही पाहत तू? नाही सर. ठीक आहे, कुठली लाईफ लाईन घेणार? फोन अ फ्रेंड. फोन अ फ्रेंड, बर. कम्प्युटर राव, प्रिया मचे आपली पहिली लाईफलाईन घेऊ इच्छितात, व्हिडिओ अ फ्रेंड. कृपया नोंद घ्यावी. पाहूया तुम्ही दिलेल्या तीन मित्रांची नावं. बाबासाहेब मचे, शुभम वाठोरे, अक्षय ठोकल. कोणाला ठाऊक असेल याचं उत्तर? अक्षय ठोकल. अक्षय ठोकल, बरं. कम्प्युटर राव, अक्षय ठोकल यांना व्हिडिओ कॉल लावण्यात यावा. काय करतात अक्षय? सर एमपीएससीची तयारी करतात. बरं अक्षय, आमच्या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. माझ्या समोर प्रिया मचे बसलेले आहेत आणि एका प्रश्नाच्या उत्तरासाठी तुमची मदत मागतायत. ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तुमच्याकडे केवळ 45 सेकंदाचा अवधी आहे. या पुढचा आवाज प्रिया मचे यांचा आणि तुमची वेळ सुरू होते आता. क्रिकेटमध्ये फलंदाजाच्या संदर्भात एक बाजू असते ही लेग साइड असते, तर दुसरी बाजू कोणती असते? बॉलिंग साइड, बाउंड्री साइड, ऑफ साइड, पिच साइड. ऑफ साइड. नक्की कन्फर्म? एक लेग साइड असते, दुसरी कुठली असते? ओके, सी ऑफ साइड. सी ऑफ साइड. कम्प्युटर राव, सी ऑफ साइड लॉक करा. अक्षय ठोकल यांच्यावर विश्वास आहे? हो सर. पूर्ण आहे सर. ते अतिशय विश्वासाला सार्थ ठरलेत. सी ऑफ साइड ते बरोबर उत्तर. ₹10,000 या महत्वाच्या टप्प्यावरती तुम्ही पोचलेले आहात. आज इथून जाताना 10,000 ही रक्कम अगदी तुम्ही 100% घेऊन जाणार आहात. हो सर नक्कीच. हा, 20,000 प्रिया हा आहे सहावा प्रश्न. बांबू हे पुढील पैकी कोणत्या प्राण्याचं प्रमुख अन्न आहे? आणि पर्याय आहेत ए कोआला, बी ग्रिझली बेअर, सी वॉल्रस, डी जायंट पांडा. सर ऑप्शन ए कोआला. ए कोआला हो. खात्री आहे? हो.
तंबडराव एक कोआला लॉक करा. खात्री होती उत्तराची? सर माझ्याकडे एक नोटबुक होती, त्याच्यावर त्याचं चित्र होतं, मला ते आठवलं ऍक्च्युली. तर मी त्याच्यावरून गेस लावला की कोआला असं ऑस्ट्रेलियाचा प्राणी आहे, तो ऑस्ट्रेलियामध्ये सापडतो. अच्छा, ऑस्ट्रेलियाचा आहे? हो सर, म्हणजे माझ्यात तर जेवढं थोडंसं मला आठवलं, जास्त मला त्याच्याबद्दल नव्हतं माहिती. प्रिया एक कोआला हे चुकीचं उत्तर. याचं अचूक उत्तर आहे डी, जायंट पांडा. पांडा प्रामुख्यानं चीनमध्ये आढळतो. चीनमध्ये बांबूची वनं मुबलक संख्येनं आहेत. बांबूचे कोंब आणि पानं हा पांडाचा 99% आहार असतो. 10,000 ही रक्कम तुम्हाला मिळालेली आहे प्रिया, ही रक्कम पाठवत आहे आणि ही रक्कम जमा झाली आत्ता तुमच्या खात्यात. खूप खूप शुभेच्छा तुमच्या आयुष्यातल्या पुढच्या प्रवासासाठी. ऑल द बेस्ट. आता वाटतंय की ती रिस्क नव्हती घ्यायला पाहिजे, पण मला कुठंतरी एक श्युअरिटी वाटत होती त्याबद्दल, आणि मी त्या रॉंग डायरेक्शनने चालले होते, आणि मला ती म्हणजे मी त्याच्यावर 100% हे केलं आणि चुकलं ते आन्सर. लाखो व्यक्तींमधून एका व्यक्तीला या हॉट सीटवर बसण्याची संधी मिळते. तुमचा हा अनुभव अधिक समृद्ध करण्यासाठी तुम्हाला मिळते एक चांदीची मुद्रा. थँक यू सर. ऑल द बेस्ट. थँक यू. या प्रिया मचेसारख्या अभ्यासू तरुणीचा अंदाज चुकला. वाईट याचं वाटतं की त्यांच्या हाती 2 लाईफलाईन्स असताना त्यांनी त्यांचा वापर केला नाही, पण काय करणार, हार जीत हा खेळाचा भाग आहे. पुन्हा एकदा संधी आपल्या उरलेल्या स्पर्धकांसाठी. खेळूया फास्टेस्ट फिंगर फर्स्ट. अचूक आणि वेगवान उत्तरासाठी हा आहे तुमचा प्रश्न. इंद्रधनुष्यात जांभळ्या रंगापासून लाल रंगापर्यंत ज्या क्रमानं रंग दिसतात त्यानुसार क्रम लावा, आणि हे आहेत तुमचे पर्याय. ए हिरवा, बी निळा, सी पिवळा, डी नारिंगी. वेळ संपलेली आहे, बघूया याचा योग्य क्रम काय आहे. बी निळा, ए हिरवा, सी पिवळा, डी नारिंगी. बी ए सी डी. आणि आता पाहूया किती जणांनी दिलंय हे अचूक उत्तर. 7 स्पर्धकांपैकी एकालाही याचं उत्तर आलेलं नाही. सुनील असं मला कधीच वाटलं नव्हतं, पण मला असं डायरेक्ट लाईव्ह बघायला मिळालं की असं पण होत असतं. प्रश्न सोपा होता, आमच्याकडून चूक झाली. ता ना पी ही नी पा जा. माझीच चुकले की काय, पण बाकीच्यांचं सगळ्यांचंच चुकलं हे म्हणल्यावर थोडं बरं वाटलं. पण त्यांनी जे विचारलं होतं ते उलटं विचारलं होतं. पटपट पटपट डिसिजन घेतलं आणि ते चुकीचं उत्तर माझ्याकडून दिलं गेलं. कळलंच नाही हे असं करायचं की असं करायचं, त्याच्यामुळे थोडीशी गडबड झाली, सगळे रंग सारखेच वाटायला लागले. मराठी भाषा, इंद्रधनुष्य, तानापी ही निपाजा, ह्या इतक्या माझ्या डोक्यात कोरलेल्या गोष्टी आहेत की मला असं वाटलं की आता इतक्या वेगानं उत्तर येणार आहे, पण कुणालाही उत्तर आलं नाही. पुन्हा एकदा फास्टेस्ट फिंगर फर्स्ट खेळावं लागणार आहे. मला पण जरा शॉक बसला, पण नंतर एक लगेच क्लिक झालं की अरे हे आपल्याला परत एकदा एक जीवदान मिळालेलं आहे. नक्कीच थोडस मला खटकलं थोडस की आपण ही चूक नव्हतो करायला पाहिजे. आता बघूया कोण अचूक आणि योग्य वेळ साधतंय ते. अचूक आणि वेगवान उत्तरासाठी हा आहे तुमचा प्रश्न. वेबसाईटला भेट देण्यासाठी करायच्या पुढील क्रियांचा क्रम लावा, आणि हे आहेत तुमचे पर्याय. ए वेबसाईट अड्रेस एंटर करणे, बी संगणक सुरू करणे, सी डेस्कटॉपवर लॉग इन करणे,
डी वेब ब्राउजर उघडणे. वेळ संपलेली आहे, बघूया याचा योग्य क्रम काय आहे. बी संगणक सुरू करणे, सी डेस्कटॉपवर लॉग इन करणे, डी वेब ब्राउजर उघडणे, ए वेबसाईट अड्रेस एंटर करणे, बी सी डी ए. आणि आता पाहूया किती जणांनी हा अचूक क्रम लावलाय ते. 7 स्पर्धकांपैकी 4 जणांनी अचूक क्रम लावलाय आणि सगळ्यात आधी क्रम लावून हॉटसीटचा मान मिळवलाय निकिता जाधव यांनी. निकिता, जेव्हा हॉट सीटवर आली छान वाटलं आणि मी थंडेगार पडल्यासारखी झाली एकदम. थोडं रिलॅक्स वाटतं, फास्टेस्ट फिंगर फर्स्ट, जरा टेन्शन होतं की आपले बोट फास्ट चालतील नाही चालणार. पण आता तो प्रश्न चुकला जेव्हा सगळ्यांचा, तेव्हा वाटलं की आता एक संधी मिळाली आहे आणि आता हॉट सीट वर आहे तर खूप मस्त वाटतंय. तिला हा सल्ला असेल की तिने शांत डोक्याने खेळावं आणि रिलॅक्स राहावं. निकिता, खूप खूप शुभेच्छा. मी आता असं वेळ संपली जेव्हा मी बघितलं होतं ना असं उजव्या बाजूला, तेव्हा अगदी असं चपल्या बिल्या तू अशी शांतपणे बसली होतीस. हं, म्हणजे इतक्या आधी उत्तर देऊन टाकलं होतं. हं, हो, अजिबात कळत नाही मला काय बोलायचं आहे आता. भीती वाटत होती. हो, म्हणजे मी खूप वेळची प्रयत्न करते आणि होत नाही. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा. हा, सांगा. तिथून 10 फुटाचं अंतर आहे जस्ट, पण पार करायला वेळ भरपूर लागला. आपण आता वेळ नको घालूया आणि खेळायला सुरुवात करूया. तयार? खूप प्रयत्न केला मी की अगदी इतक्या धडपडीनंतर तुम्ही आलायत तर खेळायला सुरुवात करूया, पण काही हरकत नाही, आपण पुढल्या भागात अगदी इथून खेळायला सुरुवात करू. ठीक आहे, ऑल द बेस्ट. काळजी घेऊ, आनंदी राहू आणि बघत राहू कोण होणार करोडपती. सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता आपल्या सोनी मराठीवर. शुभरात्री. Thank you.